देशातल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादात आता सरकारनं संघापासून फारकत घेतली आहे. आरक्षणाच्या धोरणात कुठलाही बदल करण्याची सरकारची इच्छा नाही असं स्पष्टीकरण माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या मुखपत्रातून आरक्षणाच्या धोरणात आमूलाग्र बदल करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलंय. घटनात्मक आयोगाचा दर्जा असणाऱ्या समितीची स्थापना करून धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं मत मोहन भागवतांनी मांडलं होतं. त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर सरकारनं आपलं स्पष्टीकरण दिलंय. तर तिकडे राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही या मुद्द्यावरून सरकारला आव्हान दिलंय. हिंमत असेल तर देशातलं आरक्षण हटवून दाखवा असं आव्हान त्यांनी दिलंय. आरक्षण के बाद जो गरीब या पिछड़े इस लाभ से वंचित हैं उनको लाभ कैसा मिले इसके बारे में चर्चा हो सकती है और होनी चाहिए. लेकिन आरक्षण नीति पर किसी भी प्रकार के पुनर्विचार का हम समर्थन नहीं करते, न ही बीजेपी की ऐसी धारणा है. मोहन भागवत जी ने बोला किसको समीक्षा करो और पॉलिटिकल लोग रहेगा इसमें, किसको कब कितना मिलना चाहिए हुआ नहीं. हम लड़के आपसे भीख मांग के हम लड़के लिया है और लड़के हम आबादी के हिसाब से अब हमारा लड़ाई जारी होगा. सब आरक्षण विरोधी लोग हैं. ये चुनाव के दौरान बिहार सी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.